आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, बँकेतील सेव्हिंग अकाउंट म्हणजेच बचत खाते सर्वसामान्यांसाठी महत्वाचे असते। पैसे जमा करण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी बचत खात्याचा वापर केला जातो। महत्त्वाचे म्हणजे काही वेळा खात्यात पैसे असतात तर काही वेळा पैसे नसतात देखील, मात्र खात्यात किमान शिल्लक म्हणजे कमीत कमी बॅलन्स मिनिमम बॅलन्स बँक अकाउंट मध्ये नसल्यास बँका खातेधारकाकडून दंड वसूल करतात। मात्र आता SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदारांना एक मोठा दिलासा दिला आहे। SBI बँकेच्या सर्व बचत खात्यांसाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला किमान शिल्लक रकमेची अट काढून टाकली आहे। अर्थात SBI बँकेच्या खातेदारांना बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन नाही। बँकेने खात्यात दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे। काल शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबरला SBI बँकेच्या एका खातेदारांनी SBI बँकेला एक ट्विट करून बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल याबद्दल प्रश्न विचारला होता। याला उत्तर देताना SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत बोलताना स्पष्ट केले की सेव्हिंग अकाउंट मध्ये म्हणजे बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आता आवश्यकता नाही। ही अट 11/3/2020 पासून काढून टाकली आहे। आता खात्यात पैसे नसेल तरी तुम्हाला कुठलाही दंड भरावा लागणार नाही। या निर्णयापूर्वी मात्र मेट्रो शहरातील खातेदारांना बँक अकाउंट मध्ये किमान बॅलन्स कमीत कमी 3,000 रुपये खात्यात ठेवावेच लागत होते, तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी 2,000 रुपये खात्यात बॅलन्स ठेवावाच लागत होता, तर ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी 1,000 रुपये खात्यात रक्कम ठेवावी लागत होती, अन्यथा दंड वसूल केला जात होता। मात्र आता SBI कडून ही जाचक अट रद्द करण्यात आली आहे, यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागणार नाही। इतकेच नव्हे तर SBI बँक खातेदारांकडून SMS शुल्क म्हणजेच SMS चार्ज देखील आकारणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।